हाय स्टूडेंट्स वेलकम इन एजिट्युशन क्लासेस आज आपण एट स्टँडर्ड टेन नंबरचं लेसन डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियस पाहत आहोत त्याच्यातील प्रॅक्टिस आहे टेन पॉइंट टू पाहूया क्वेश्चन काय आहे डिवाइड अँड राइट द क्युएशन अँड द रिमाइंडर आपल्याला डिवायजन डिव्हिजन करायचं आहे पॉलिनॉमियल्सचं आणि क्युएशन आणि रिमाइंडर राईट करायचे आहेत आधी एस डी ट्यूशन क्लासेस चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पाहूया क्वेशन वन आहे वाय स्क्वेअर प्लस टेन वाय प्लस ट्वेंटी फोर डिवायडेड बाय वाय प्लस फोर वाय प्लस फोरने काय करायचं आहे या ट्रायनॉमियरला काय करायचं आहे डिवाइड करायचं आहे पहा आता इथे पहा वाय प्लस फोर आहे आणि आपल्या इथे फर्स्ट टर्म काय आहे वाय स्क्वेअर आहे आपल्याला वाय स्क्वेअर मिळवण्यासाठी वाय प्लस फोरला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल हे पाहायचं पहा फर्स्ट स्टेप वाय स्क्वेअर येण्यासाठी वायला आपण वायने डिवाय वायने मल्टिप्लाय करूया म्हणून काय लिहिणार आपण वाय वाय प्लस फोर म्हणजेच वायनं वाय ला मल्टिप्लाय केलं आपल्याला काय मिळतील वाय स्क्वेअर आणि ह्यानेच आपण वायनं मल्टिप्लाय केल्यावर काय मिळेल वाय इंटू वाय वाय स्क्वेअर प्लस वाय इंटू फोर फोर वाय पहा आपल्याला फर्स्ट टर्म आहे वाय स्क्वेअर ह्या वायला वायनस मल्टिप्लाय केल्यावर हो काय मिळतील आपल्याला वाय स्क्वेअर म्हणून आपण ह्या नॉमियलला वायनं मल्टिप्लाय केलेलं आहे मग आता वायनं मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला काय मिळाले आहे वाय स्क्वेअर प्लस फोर वाय ज्या संख्येनं मल्टिप्लाय केलेल्या आहेत तो आहे क्युशियंट मी त्याला वाय आणि आपण मल्टिप्लाय केल्यानंतर मिळालेल्या संख्या कोणत्या आहेत वाय स्क्वेअर प्लस फोर वाय आणि जेव्हा आपण सप्रॅक्शन करतो तेव्हा साईन काय होतात चेंज होतात म्हणजे आता हा वाय स्क्वेअर पॉझिटिव्ह होईल निगेटिव्ह हा सुद्धा हो होईल निगेटिव्ह सप्रॅक्शन काय होईल वाय स्क्वेअर वाय स्क्वेअर कॅन्सल होईल आणि टेन वाय मायनस फोर वाय आता इथे मायनस झालेला आहे मायनस फोर वाय होतील सिक्स वाय प्लस ट्वेंटी फोर आता ह्या स्टेपला पहा वाय प्लस फोरनं आपल्याला डिवाइड करायचा आहे सिक्स वाय प्लस ट्वेंटी फोरला इथे कोइफिशंट आहे सिक्स इथे कोइफिशंट काहीही नाही आहे म्हणजे आपण वाय प्लस फोरला सिक्सने मल्टिप्लाय केले तर आपल्याला इथे सिक्स वाय मिळतील मग आता सेकंड स्टेपला आपण काय करणार आहोत सिक्स ह्या कोइफिशंटनं वाय प्लस फोरला मल्टिप्लाय करणार आहोत म्हणजे आपल्याला सिक्स वाय मिळतील सिक्स इंटू वाय सिक्स वाय प्लस सिक्स इंटू फोर सिक्स फोरचा ट्वेंटी फोर म्हणजे आता आपण आता हा सहा काय आहे हा सिक्स काय आहे क्यू मग हा आपण सिक्स राईट करूया क्यू आणि जो मल्टिप्लाय करून आलेली नंब नंबर्स आहेत ते राईट करूया सिक्स वाय प्लस ट्वेंटी फोर आणि जेव्हा आपण मायनस करतो तेव्हा साईन चेंज होतात म्हणजे आता सिक्स वायला सिक्स वाय पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल होईल ट्वेंटी फोरला ट्वेंटी फोर निगेटिव्ह कॅन्सल होईल आणि रिमाइंडर राहिलेले आहेत झिरो मग आपला क्यूओ इज इक्वल टू काय आलेला आहे वाय प्लस सिक्स क्युओ वाय प्लस सिक्स अँड रिमाइंडर इज इक्वल टू झिरो इजी आहे कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करायचं ते ठरवायचं आणि मग आपण ते ह्या या एका साईडला राईट हँड साईडला काय केलेलं आहे मल्टिप्लाय करून घेतलेलं आहे सेकंड नंबरचं एक्झाम्पल पाहूया सेकंड नंबरचं एक्झाम्पल पहा पी स्क्वेअर प्लस सेवन पी मायनस फायू डिवायडेड बाय पी प्लस थ्री आता इथे फर्स्ट टर्म आहे पी स्क्वेअर आहे आणि आपल्याला पी, पी, ने पी, पी ने प्लस थ्रीने डिवाईड करायचं आहे मग आपण आता पीला पीने मल्टिप्लाय केले की आपल्याला पी स्क्वेअर मिळेल मग आता फर्स्ट स्टेपला आपण काय करणार आहोत पीने पी प्लस थ्रीला मल्टिप्लाय करूया म्हणजे आपल्याला पी इंटू पी पी काय भेटेल पी स्क्वेअर किंवा स्क्वेअर ऑफ पी आणि पी इंटू थ्री थ्री पी आता आपला क्यु काय येईल पी ज्यांना आपण मल्टिप्लाय केलेलं आहे म्हणजेच पी इंटू पी पी स्क्वेअर अँड थ्री इंटू पी थ्री पी मायनस करायचं म्हणून साईन काय होतील चेंज होतील आता हे दोन्ही निगेटिव्ह झाले पी स्क्वेअर पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय होतील कॅन्सल होतील सेवन पी मायनस थ्री पी होईल आता मग सेवन पी मायनस थ्री पी होईल फोर पी मायनस फाईव्ह आता इथे कोइफिशन काय आलेलं आहे फोर मग फोर कॉइफिशन्ट आलेला आहे म्हणजे पीला फोरने मल्टिप्लाय केलं की आपल्याला फोर पी मिळेल म्हणून आपण काय करणार आहोत आता पी प्लस थ्रीला फोरने मल्टिप्लाय करणार आहोत काय होईल फोर इन टू पी फोर पी प्लस फोर थ्री जा आता आपण काय केलेला आहे फोरने मल्टिप्लाय केलेला आहे म्हणजे इथे येतील प्लस फोर आणि मल्टिप्लाय करून आलेला नंबर फोर पी प्लस ट्वेल आणि साईन चेंज आता पॉझिटिव्ह फोर पी निगेटिव्ह फोर पी कॅन्सल निगेटिव्ह फाईव्ह निगेटिव ट्वेल सेम साईन असल्यामुळे काय होईल ॲडिशन होईल ट्वेल्व प्लस फाईव्ह सेवन्टीन आणि निगेटिव्ह दोन्ही नंबर निगेटिव असल्यामुळे काय राहतील निगेटिव्ह सेवन्टीन आता इथं आपला क्युओंट काय आलेला आहे क्युओशन्ट इज इक्वल टू पी प्लस फोर अँड रिमाइंडर इज इक्वल टू निगेटिव सेवन्टीन थर्ड नंबरचे एक्झाम्पल पाहूया थर्ड नंबरचे एक्झाम्पल पहा थ्री एक्स प्लस टू एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स क्यूब डिवायडेड बाय एक्स मायनस फोर आता इथे पहा इथे आपल्याला जे टर्म्स दिलेले आहेत ते डिसेंडिंग ऑर्डरने दिलेले नाहीत आपल्याला टर्म्स हे डिसेंडिंग ऑर्डरनुसार घ्यायचे आहे डिवायडेशन करताना म्हणून आपण काय करणार आहोत डिसेंडिंग ऑर्डरने घेणार आहोत त्याच्यामुळे पहिल्यांदा काय होईल फोर एक्स क्यूब प्लस टू एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स हे होईल डिसेंडिंग ऑर्डरनुसार आपण लावून घेतलेले आहेत इंडेक्सचे डिसेंडिंग ऑर्डर पाहिजे थ्री टू वन इंडेक्स पॉवरचे डिसेंडिंग ऑर्डर एक्स मायनस फोर आता इथे पहा फोर एक्स क्यूब आहे इथे आहे एक्स आपल्यान फोर एक्स क्यूब मिळवण्यासाठी एक्सला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल तर फोर एक्स स्क्वेअरने मल्टिप्लाय करावं लागेल फोर एक्स क्यूब येण्यासाठी एक्सला फोर एक्स स्क्वेअरनं मल्टिप्लाय करावं लागेल म्हणून आपली फर्स्ट टर्म फर्स्ट स्टेप फोर एक्स स्क्वेअर फोर एक्स स्क्वेअरनं एक्स मायनस फोरला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला काय मिळतील फोर एक्स क्यूब एक्स मायनस फोरला काय करायचं फोर एक्स स्क्वेअरनं मल्टिप्लाय फोर एक्स स्क्वेअर इन टू एक्स फोर एक्स क्यूब मायस येईल कारण मायनस फोर इंटू फोर पॉझिटिव्ह फोर इंटू निगेटिव्ह फोर 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 जा सिक्स्टीन आता आपला क्युशन काय असेल फोर एक्स स्क्वेअर फोर एक्स कवेअर आणि इतर राईड करूया फोर एक्स क्यूब मायनस सिक्स्टीन सॉरी फोर इंटू फोर सिक्स्टीन एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर सिक्स्टीन एक्स स्क्वेअर आणि आपण ह्यांचं काय करणार आहोत सबट्रॅक्शन करणार आहोत म्हणून साईन होतील चेंज आता पॉझिटिव्ह फोर एक्स क्यूब निगेटिव्ह फोर एक्स क्यूब कॅन्सल होतील आणि हे दोन्ही नंबर्स पॉझिटिव्ह झाले आता म्हणून सिक्स्टीन प्लस टू एटीन एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स आता इथे आपल्याला एक्स मायनस फोर इथं एटीन एक्स स्क्वेअर 18 एटीन हवे आहेत म्हणून एक्सला आपण कशाने मल्टिप्लाय करणार आहोत एटीन एटीन एक्सने मल्टिप्लाय करणार आहोत एक्स इन टू एक्स एक्स स्क्वेअर होईल म्हणून सेकंड स्टेपला आपण एटीन एक्स एक्स स्क्वेअर हवा आहे म्हणून एक्स आणि एटीन क्यू कोइफिशंट एटीन हवा आहे म्हणून एटीननं मल्टिप्लाय करणार आहोत एक्स मायनस फोरला एटीन एक्स इंटू एक्स काय होईल एटीन एक्स स्क्वेअर निगेटिव येईल कारण एटीन पॉझिटिव्ह आहेत फोर निगेटिव्ह आहेत एटीन फोरचा सेवंटी टू एक्स निगेटिव सेवन्टी टू एक्स म्हणजे आता आपलं हे कोई क्युशन काय येईल प्लस एटीन एक्स प्लस एटीन एक्स राईट करूया मल्टिप्लाय करून आलेले आहेत एटीन एक्स स्क्वेअर मायनस सेवंटी टू एक्स आणि सब्ट्रॅक्शन करायचं आहे म्हणून साईन झाले चेंज आता पॉझिटिव्ह एटीन एक्स स्क्वेअर निगेटिव्ह एटीन एक्स स्क्वेअर होतील कॅन्सल आणि हे दोन्ही नंबर झाले पॉझिटिव्ह म्हणून लिहून घेऊया सेवंटी फायू एक्स सेवेंटी टू प्लस थ्री सेवेंटी फाईव्ह एक्स आता ह्या थर्ड स्टेप स्टेजला आपण काय करणार हो? आहोत सेवन्टी फाईव्ह आणि एक्स आहे आणि इथे आहे आपला एक्स मायनस फोर मग सेवन्टी फाईव्ह हा कोइफिशन्ट येण्यासाठी आपण एक्स मायनस फोरला आपण सेवन्टी फाईवनं काय करणार आहोत मल्टीप्लाय करणार आहोत म्हणून सेवन्टी फाईव्ह इंटू एक्स मायनस फोर सेवन्टी फाईव्ह इंटू एक्स सेवन्टी फायू एक्स मायनस तर सायन राहील पॉझिटिव्ह सेवन्टी फाय इन्टू निगेटिव्ह फोर सेवन्टी फाईव्ह फोर जा थ्री हंड्रेड सेवन्टी फायू फोर जा थ्री हंड्रेड फाय फोर जा ट्वेंटी ते झिरो कॅरी टू सेवन फोर जा ट्वेंटी एट प्लस टू थ्री हंड्रेड सेवंटी फाईव्ह एक्स मायनस थ्री हंड्रेड आता लिहून घ्यावा आपलं को क्युशन काय असेल सेवंटी फाईव्ह प्लस सेवंटी फायू आणि इथे काय येईल सेवन्टी फायू एक्स मायनस थ्री हंड्रेड इथे आपण सब्ट्रॅक्शन करणार आहोत म्हणून साईन होईल चेंज आता पॉझिटिव्ह सेवन्टी फायव्ह एक्स निगेटिव्ह सेवंटी फायव्ह एक्स कॅन्सल आणि रिमाइंडर राहील प्लस थ्री हंड्रेड म्हणजे आता आपल्या क्यू ओशन काय आलेला आहे क्युओशन इज इक्वल टू फोर एक्स स्क्वेअर प्लस एटीन एक्स प्लस सेवंटी फाईव्ह आणि रिमाइंडर इज इक्वल टू थ्री हंड्रेड फोर नंबरचं एक्झाम्पल पाहूया फोर नंबरचं एक्झाम्पल पाहूया टू एम क्यूब प्लस एम स्क्वेअर प्लस एम प्लस नाईन डिवायडेड बाय टू एम मायनस वन आता इथे पहा कोइफिशियंट टू एम क्यूब कोइफिशियंट आहे टू आणि आपण ज्यांना डिवाइड करणार त्या नंबरलासुद्धा कोइफिशियंट आहे टू परंतु तिथे फक्त यम आहे आणि आपल्याला यम क्यूब हवा आहे म्हणून आपण यम स्क्वेअरनं मल्टिप्लाय करूया एम स्क्वेअरनं मल्टिप्लाय केले की के आपल्याला काय मिळतील टू एम क्यूब मग फर्स्ट स्टेजला काय करणार आहोत एम स्क्वेअरने मल्टिप्लाय करायचं आहे एम स्क्वेअरने मल्टिप्लाय करायचं टू एम मायनस वन मग एम स्क्वेअर इंटू टू एम काय होईल टू एम क्यूब मायनस वन इंटू एम स्क्वेअर एम स्क्वेअर मग आता आपण क्वेशन काय लिहिणार आहोत एम स्क्वेअरने मल्टिप्लाय केलेला आहे म्हणून एम स्क्वेअर आणि मल्टिप्लाय करून मिळालेला नंबर आहे टू एम क्यूब मायनस एम स्क्वेअर आता आपण इथे सब्ट्रॅक्शन करणार आहोत म्हणून काय होईल साईन चेंज होईल हे निगेटिव्ह होईल हे पॉझिटिव्ह होईल आता हे पॉझिटिव्ह टू एम क्यूब निगेटिव्ह टू एम क्यूब कॅन्सल आता हे दोन्ही नंबर पॉझिटिव्ह झाले कोई भीशन नसो तेव्हा वन असतो हा वन एम स्क्वेअर प्लस वन एम स्क्वेअर काय होतील टू एम स्क्वेअर प्लस एम आता इथे आपल्याला टू एम स्क्वेअर हवा आहे इथे आहे टू एम मग टू एम स्क्वेअर हवा येण्यासाठी आपल्याला टू एमला ने मल्टिप्लाय करावं लागेल म्हणून सेकंड स्टेजला आपण काय करणार आहोत एम इंटू टू एम मायनस वन मग एम इंटू टू एम टू एम स्क्वेअर मायनस वन इंटू एम ओनली एम लिहून घेऊया टू एम स्क्वेअर मायनस एम आणि क्युशंटला येतील प्लस एम इथे आपण सबट्रॅक्शन करणार आहोत म्हणून पहिले काय करून घ्यायचे साईन चेंज करून घ्यायचे आता टू एम स्क्वेअर पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल एम प्लस एम टू एम प्लस नाईन आता इथे टू एम मायनस वन आहे टू एम प्लस ला वन ने के ला, एम नाईन आहे म्हणून आपल्याला वनने मल्टिप्लाय केलं टू एमला वनने मल्टिप्लाय केले की आपल्याला टू एमच मिळतील म्हणून थर्ड स्टेजला आपण ने मल्टिप्लाय करणार आहोत वन इंटू टू एम मायनस वन मग टू एम मायनस वन मग आता आपल्या क्युशंटला येतील प्लस वन आणि मल्टिप्लाय कोण आलेले आहे टू एम मायनस वन आणि साईन काय करूया चेंज पॉझिटिव्ह टू एम निगेटिव टू एम कॅन्सल होतील नाईन प्लस वन टेन इथे आपलं क्युओ शंट आलेला आहे एम स्क्वेअर प्लस एम प्लस वन अँड रिमाइंडर इज इक्वल टू टेन फाईव्ह नंबरचे एक्झाम्पल पाहूया फाय नंबरचे एक्झाम्पल पहा थ्री एक्स मायनस थ्री एक्स स्क्वेअर मायनस ट्वेल् प्लस एक्स रेस टू फोर प्लस एक्स क्यूब डिवायडेड बाय टू प्लस एक्स स्क्वेअर आपण काय करणार आहोत इंडायसेसच्या डिसेंडिंग ऑर्डरप्रमाणे हे लावून घेणार आहोत म्हणून सर्वात मोठा पॉवर किंवा मोठा इंडेक्स कोणता आहे फोर मग पहिला येईल आपला एक्स रेस टू फोर प्लस एक्स क्यूब मायनस थ्री एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स मायनस ट्वेल्व डिवायडेड बाय टू प्लस एक्स स्क्वेअर आहे त्याच्याऐवजी आपण काय घेणार आहोत एक्स स्क्वेअर प्लस टू आता फर्स्ट स्टेपला पहा इथं आपल्याला एक्सचा एक्स रेस टू फोर आहे आणि एक्स स्क्वेअर आहे म्हणजे आपण एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअरनं मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला एक्स रेस टू फोर मिळेल म्हणून आपण काय करणार आहोत एक्स स्क्वेअरनं मल्टिप्लाय करणार आहोत एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर एक्स रेस टू फोर प्लस टू इंटू एक्स स्क्वेअर टू एक्स स्क्वेअर आता आपल्या क्यूशन येईल एक्स स्क्वेअर आणि मल्टिप्लाय करून आलेला नंबर आहे एक्स रेस टू फोर प्लस हा टू एक्स स्क्वेअर आहे तो आपण स्क्वेअरच्याच खाली राईट करणार आहोत एक्स क्यूबच्या तिथे काही लिहायचं नाही इथे आपण झिरो एक्स क्यूब लिहू शकतो आणि प्लस टू एक्स स्क्वेअर हा नाही लिहिला तरीही चालेल जो आलेला आहे रेस टू टू आहे किंवा स्क्वेअर आहे तर तो, तो स्क्वेअरच्या खाली राईट करायचा आणि आपण इथे निगेटिव्ह करणार आहोत म्हणजे सबट्रॅक्शन करणार आहोत म्हणून साइन काय होतील चेंज होतील आता पॉझिटिव्ह एक्स रेस टू फोर निगेटिव एक्स रेस टू फोर काय होतील कॅन्सल होतील इथे राहील एक्स क्यूब आणि इथे सेम साईन झाले निगेटिव निगेटिव्ह म्हणून ॲडिशन होईल थ्री प्लस टू फाईव परंतु निगेटिव फायू एक्स स्क्वेअर आता आपल्याला काय मिळालं आहे एक्स क्यूब मायनस फायू एक्स स्क्वेअर इथे आहे एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर एक्स क्यूब येण्यासाठी एक्स स्क्वेअरला आपल्याला एक्सन मल्टिप्लाय करावं लागेल मैं सेकेंड स्टेजला आप एक्स ने, ने मल्टीप्लाय करू एक्स इंटू एक्स स्क्वेर एकस प्लस टू एक्स इंटू एक्स स्क्वेर एक्स क्यूब प्लस टू एक्स आता पहा एक्स क्यूबा खाली एक्स क्यूब पहले अपन क्यूशन लिखन घूब या खा एक्स क्यूब माइनस फाइव एक्स स्क् अपने तो टू एक्स मिला मैं अपन प्लस थ्री एक्स राइट आणि त्याच्या खाली राईट करूया प्लस टू एक्स आता निगे सबट्रॅक्शन करणारा होतो म्हणून साईन चेंज करून घेऊया आणि राईट करू पॉझिटिव्ह एक्स क्यूब निगेटिव एक्स क्यूब काय होतील कॅन्सल होतील हे निगेटिव फाय एक्स क्युअर राहतील आहे तसेच आणि इथे प्लस थ्री एक्स मायनस टू एक्स म्हणून थ्री मायनस टू एक्स वन एक्स आणि बिगर नंबर साईन प्लस प्लस वन एक्स हा वन कोफिशन्ट लिहिणार नाही तरीही चालतो आता आपण लिहून घेणार आहोत निगेटिव टुवेल् आता इथे आपला कोइफिशंट हवा आहे निगेटिव फाईव्ह आणि इथे आहे आपला एक्स स्क्वेअर मग आपण काय करणार आहोत निगेटिव्ह फाईव्ह येण्यासाठी एक्स स्क्वेअरला कोइफिशन्ट फाईव्ह निगेटिव्ह फाईवच काय करणार आहोत मल्टिप्लाय करणार आहोत लिहूया निगेटिव्ह फाईव इंटू काय एक्स स्क्वेअर प्लस टू मग निगेटिव्ह फाईव्ह इंटू एक्स एक्स स्क्वेअर निगेटिव्ह फाईव्ह एक्स स्क्वेअर निगेटिव फाईव्ह इंटू पॉझिटिव्ह टू निगेटिव फाईव्ह टू जा टेन आता क्यूशन काय असेल निगेटिव फाईव्ह ज्याने मल्टिप्लाय केलेला आहे आणि मल्टिप्लाय करून आलेला नंबर लिहूया निगेटिव्ह फाईव्ह एक्स स्क्वेअर आता इथे एक्स नाहीचे निगेटिव टेन ट्वेल्वच्या खाली राईट करूया आणि काय करायचे साईन चेंज करून घ्यायचे आता निगेटिव्ह फायक्स क्वेअर पॉझिटिव्ह फाय एक्स क्वेअर कॅन्सल इथे राहील एक्स इथे निगेटिव्ह ट्वेल् प्लस टेन डिफरंट साईन आहे म्हटल्यावर काय होईल सबट्रॅक्शन होईल टेन मायनस ट्वेल्व मायनस टेन टू आणि बिगर नंबर साईन मायनस टू म्हणजे आता आपलं क्युशन काय आलेला आहे क्युओंट इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस फायव्ह अँड रिमाइंडर इज इक्वल टू एक्स मायनस टू सिक्स नंबरचे एक्झाम्पल पाहूया सिक्स नंबरचे एक्झाम्पल पाहूया सिक्स नंबरचे एक्झाम्पल आहे ए रेस टू फोर मायनस ए क्यूब प्लस ए स्क्वेअर मायनस ए प्लस वन डिवायडेड बाय ए क्यूब मायनस टू आता इथे फर्स्ट टर्म आहे ए रेस टू फोर आता ए रेस टू फोर येण्यासाठी ए क्यूबला आपण एनं मल्टिप्लाय केले की आपल्याला काय मिळेल ए रेस टू फोर पहा फर्स्ट स्टेप काय होईल ए क्यूब मायनस टू इन टू काय करूया आपण ए म्हणजे काय होईल आपल्याला काय मिळेल ए क्यूब इंटू एस टू फोर निगेटिव टू इन टू ए निगेटिव टू ए ए रेस टू फोर निगेटिव टू ए कशाने मल्टिप्लाय केलेला आहे तो आहे आपला क्यू ओशन आलेला आहे ए ए रेस टू फोर मायनस मायनस टू ए हा आपण थर्ड टर्मच्या खाली लिहिणार आहोत एच्या मायनस टू ए आता सबट्रॅक्शन करण्यासाठी आपण काय करणार आहोत पहिल्यांदा साईन चेंज हे पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह होईल हे निगेटिव्ह आहे ते पॉझिटिव्ह होईल मग हे पॉझिटिव्ह ए रेस टू फोर निगेटिव्ह ए रेस टू फोर कॅन्सल होतील इथे राहील निगेटिव ए क्यूब निगेटिव साईन सहित निगेटिव्ह ए क्यूब प्लस ए स्क्वेअर इथे पहा प्लस टू ए मायनस वन ए इथे हो नसतो तेव्हा वन असतो प्लस टू ए मायनस वन ए राहील आणि बिगर नंबर साईन प्लस ए राहील वन ए राहील प्लस वन आता ए क्यूब इथे ए क्यूब आहे आता ए क्यूब हा काय आहे निगेटिव्ह आहे हा पॉझिटिव्ह आहे म्हणून आपण निगेटिव्ह ए क्यूब येण्यासाठी हा निगेटिव्ह ए क्यूब येण्यासाठी मायनस वननं मल्टिप्लाय करूया ए क्यूब मायनस टू इंटू निगेटिव्ह वननं मल्टिप्लाय करायचं म्हणजे आपल्याला निगेटिव्ह ए क्यूब मिळेल मग ए क्यूब इंटू निगेटिव्ह वन निगेटिव एक क्यूब निगेटिव टू इंटू निगेटिव्ह वन निगेटिव थ्री सॉरी पॉझिटिव्ह थ्री कारण दोन्ही हे काय नंबर आहेत निगेटिव्ह नंबर आहे म्हणून प्लस थ्री मिळेल सॉरी मी ते ॲडिशन केली टू वन जा टू थ्री नाही प्लस टू मिळेल आपल्याला प्लस आता लिहूया निगेटिव ए क्यूब प्लस टू आता आपण सबट्रॅक्शन करणार आहोत तेव्हा साईन काय होतील चेंज होते इथे निगेटिव ए क्यूब पॉझिटिव्ह ए क्यूब कॅन्सल होईल राहील काय ए स्क्वेअर प्लस ए आणि निगेटिव्ह टू निगेटिव टू आणि प्लस वन आहे डिफरंट साइन आहे म्हणून सबट्रॅक्शन होईल आणि बिगर नंबर साइन निगेटिव टू मायनस वन वन हे राहिले आपले रिमाइंडर आणि आपला क्यू ओशन रेचा राहिला निगेटिव्ह वन ए मायनस वन आता इथे आपला क्यू ओशन काय आहे इज इक्वल टू ए मायनस वन अँड रिमाइंडर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ए मायनस वन सेवन नंबरचे एक्झाम्पल पाहूया एट नंबरचं एक्झाम्पल सेवन नंबरचं एक्झाम्पल पाहूया फोर एक्स रेस टू फोर मायनस फाईव्ह एक्स क्यूब इथे स्क्वेअरचा टर्म दिलेली नव्हती तिथे आपण काय घेतलेली आहे स्क्वेअरची टर्म घेतलेली आहे झिरो एक्स स्क्वेअर मायनस सेवन एक्स प्लस वन आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरने इंडसेस चे घ्यावं लागतं तेव्हा इथे काय केलेलं आहे आपण झिरो एक्स स्क्वेअर घेतलेला आहे आता इथे पहा फर्स्ट टममध्ये काय आहे कोइफिशन फोर आहे आपल्याला ज्याने डिवाईड करायचं आहे त्याला सुद्धा कोइफिशन फोर आहे फक्त इथे काय झालेलं आहे एक्स रेस टू फोर आहे इथे फक्त एक्स आहे म्हणून आपल्याला फोर एक्स रेस टू फोर येण्यासाठी फोर एक्सला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल तर एक्स क्यूबने मल्टिप्लाय करावं लागेल करूया आपण इथे फोर एक्स मायनस वन फर्स्ट स्टेप फोर एक्स मायनस वन इन टू एक्स क्यूब फोर एक्स मायनस वन इन टू एक्स क्यूब घ्यायचं कारण आपल्याला फोर एक्स रेस टू फोर हवा आहे फोर एक्स रेस टू फोर आता करूया मल्टिप्लाय फोर एक्स इंटू एक्स क्यूब फोर एक्स रेस टू फोर आणि निगेटिव वन इंटू एक्स क्यूब निगेटिव वन एक्स क्यूब किंवा एक्स क्यूब लिहूया म्हणजे आपला क्युशन काय आलेला आहे एक्स क्यूब आणि जे मल्टिप्लाय करून मिळालेले आहेत टर्म ते राईट करून घेऊया प्लस वन एक्स क्यूब आता जेव्हा सबट्रॅक्शन करतो तेव्हा साईन काय होतील चेंज होते पहा फोर एक्स रेस टू फोर निगेटिव्ह फोर एक्स रेस टू फोर म्हणजे काय होईल झिरो किंवा कॅन्सल होईल झिरो फाय एक्स क्यूब आणि वन एक्स क्यूब हे पॉझिटिव आहेत हे निगेटिव्ह आहेत म्हणून बिग्गर नंबर साईन काय येईल यांचं सप्ट्रॅक्शन होईल आणि बिग्गर नंबर साईन फाईवचं साईन मायनस फायव्ह मायनस वन फोर फोर एक्स क्यूब प्लस झिरो एक्स स्क्वेअर आता आपल्याला काय हवं आहे निगेटिव फोर एक्स क्यूब हवा आहे इथे आपला फोर एक्स पॉझिटिव आहे आपण कशाने मल्टिप्लाय करूया तेव्हा फोर एक्स क्यूब मिळेल आपल्याला ते पण निगेटिव्ह म्हणजे निगेटिव एक्स स्क्वेअर मग आपण घेऊया फोर एक्स मायनस वन याला निगेटिव एक्स स्क्वेअरनं काय करूया मल्टिप्लाय करूया म्हणजे आपल्याला निगेटिव फोर एक्स क्यूब मिळेल मग पहा निगेटिव एक्स स्क्वेअर इन्टू फोर एक्स फोर निगेटिव फोर एक्स क्यूब आणि निगेटिव्ह वन इंटू निगेटिव्ह एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर निगेटिव्ह आहे म्हणून इथे काय झालेलं आहे पॉझिटिव्ह झालेला आहे आता आपल्याला क्यूशन काय मिळालं आहे मग निगेटिव्ह एक्स स्क्वेअर निगेटिव्ह फोर एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर वन हा कोफिशियंट लिहिला नाही तरीही चालतो आता हा नि वजाबाकी म्हणजे सबट्रॅक्शन करायचं आहे म्हणून इथे सायन काय होतील चेंज होते मी इथे काय येईल निगेटिव्ह फोरेक्स क्यूब पॉझिटिव्ह फोरेक्स क्यूब झिरो झिरो एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डिमेंडिंग राहील निगेटिव्ह एक्स स्क्वेअर पुढचे टर्म लिहून घेऊया निगेटिव सेवन एक्स आता आपल्या निगेटिव एक्स स्क्वेअर हवे आहेत आपल्याला निगेटिव एक्स स्क्वेअर हवे आहेत म्हणून आपल्याला फोर एक्सला कितीने मल्टिप्लाय केल्यावर निगेटिव्ह फोर एक्स स्क्वेअर मिळेल तर पहा इथे व्हेरिएबल एक्स आहे एक्सला एक्सनं मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला एक्स स्क्वेअर मिळेल बरोबर परंतु इथे कोइफिशंट पण आहे फोर हा कोइफिशन्ट फोर आपल्याला घालवावा लागेल किंवा रिमूव्ह करावा लागेल मग तो घालवण्यासाठी काय करावं लागेल डिवाइड करावं लागेल म्हणजेच पहा फोर एक्स मायनस वन इंटू एक्स स्क्वेअर हवा आहे आणि निगेटिव्ह एक्स स्क्वेअर हवा आहे म्हणून निगेटिव्ह एक्सना आपण मल्टिप्लाय केलं एक्सला की निगेटिव्ह एक्स स्क्वेअर मिळेल परंतु आपल्याला कोइफिशंट हा फोर नको आहे कारण इथे आपल्याला कोइफिशंट नाही म्हणून आपण काय करणार आहोत कोइफिशंट रिमूव्ह करण्यासाठी आपण डिवाइडला फोर घेणार आहोत म्हणजे यांचं मल्टिप्लाय करू तेव्हा आपलं काय होईल फोर हा रिमूव्ह होऊन जाईल पाहूया कसं मल्टिप्लाय करायचं इज इक्वल टू फोर निगेटिव्ह फोर ने फोर एक्स स्क्वेअर फोर एक्सला मल्टीप्लाय करूया कसं होईल निगेटिव एक्स आणि फोर फोरला फोर काय होईल कॅन्सल होईल मल्टिप्लाय करताना आणि निगेटिव निगेटिव एक्स आणि एक्सचा मल्टिप्लाय होईल निगेटिव एक्स स्क्वेअर म्हणजे आपण कशाने मल्टिप्लाय केलेला आहे निगेटिव्ह एक्स अपॉन फोर आणि निगेटिव वन इन टू निगेटिव्ह एक्स अपन फोर म्हणजे राहील काय प्लस निगेटिव्ह निगेटिव प्लस होईल आणि एक्स अपॉन फोर राहील मग आता आपलं क्योशन काय येईल निगेटिव्ह फोर अपॉन एक्स निगेटिव्ह सॉरी निगेटिव्ह एक्स अपॉन फोर याने काय केलं आपण मल्टिप्लाय केलं आणि मल्टिप्लाय करून आलेली संख्या काय आहे निगेटिव्ह एक्स स्क्वेअर प्लस एक्स अपॉन फोर आणि सब्ट्रॅक्शन करायचं म्हणून साईन होतील चेंज आता पहा एक्स निगेटिव एक्स स्क्वेअर पॉझिटिव्ह एक्स स्क्वेअर कॅन्सल म्हणजे झिरो आणि आता इथे पहा सेवेन एक्स निगेटिव्ह निगेटिव आहेत सेवेन एक्स नि वजा किंवा सबट्रॅक्ट एक्स अपॉल फोर आता हे सबट्रॅक्शन आपण साईडला रफ वर्कमध्ये करूया कारण असं सबट्रॅक्शन करता येणार नाही का इथे डिनॉमिनेटर मिळालेलं आहे आपल्याला तर ते सबट्रॅक्शन आपण इथे करते मी खाली पहा निगेटिव सेवेन एक्स मायनस एक्स अपॉन फोर आता सबट्रॅक्शन करताना काय करावं लागतं सबट्रॅक्शन करताना आपल्याला रॅशनल नंबरचं सबट्रॅक्शन करताना किंवा काय करावं लागेल फ्रॅक्शन सबट्रॅक्शन फ्रॅक्शनचं सबट्रॅक्शन करताना डिनॉमिटर सेम असावा लागतो ऍडिशन आणि सबट्रॅक्शनमध्ये मध्ये आता इथे आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे इथे डिनॉमिटर काहीच नाही आहे म्हणजे काय असतो वन आता इथे आपल्याला डिनॉमीटर किती यायला हवा आहे फोर मग आपण काय करतो अशा वेळी ह्या फोरने डिनॉमिटरने या अख्या फ्रॅक्शनला काय करायचं मल्टिप्लाय करायचं म्हणजे सेवन एक्स इन्टू फोर अँड वन इन टू फोर मायनस एक्स अपॉन फोर आहे तसेच आता मल्टिप्लाय करूया सेवन फोर फोरचा ट्वेंटी एट एक्स निगेटिव्ह ट्वेंटी एट एक्स अपॉन फोर मायनस एक्स अपॉन फोर आता डिनॉमिटर सेम झालं आता न्युमरेटरचं काय करायचं सब्ट्रॅक्शन परंतु आता इथे काय झालेलं आहे निगेटिव्ह ट्वेंटी एट आहेत आणि इथे निगेटिव्ह एक्स आहे म्हणजे इथे कोइफिशन नसतो तेव्हा वन असतो दोन्ही सेम साईन झाले म्हणजे सबट्रॅक्शन होणार नाही ॲडिशन होणार ट्वेंटी एट आणि वन ट्वेंटी नाईन निगेटिव ट्वेंटी नाईन एक्स अपॉनला राहतील फोर सबट्रॅक्शन काय आलेलं आहे निगेटिव्ह ट्वेंटी नाईन एक्स अपॉन फोर राईट करूया निगेटिव ट्वेंटी नाईन एक्स अपॉन फोर हे आलेलं आहे या दोघांचं सबट्रॅक्शन आणि राहिलेली टर्म लिहून घेऊया प्लस वन आता इथे पहा फोर स्टेजला का आपल्याला काय करावं लागेल कोइफिशंट आहे निगेटिव्ह ट्वेंटी नाईन अपॉन फोर हा कोइफिशन्ट आहे आणि इथे आपल्याला फोर एक्स न मल्टिप्लाय करायचं आहे एक्स तर आहे परंतु आपल्याला रिमेनिंग काय राहायला रह हवं आहे निगेटिव्ह ट्वेंटी नाईन अपॉन फोर आणि इथं आहे फोर एक्स मग काय करावं लागेल इथे आपल्याला डिनॉमिनेटरला आपण जेव्हा सिक्स्टीन घेऊ सिक्स्टीन फोर फोर जा सिक्स्टीन मग आपण इथे जर सिक्स्टीन घेतला मल्टिप्लाय करताना तेव्हा आपला काय होईल रिमेनिंग फोर राहील म्हणजे कसं पहा फोर एक्स मायनस वन इन्टू आपण आता इंटू आपल्याला निगेटिव्ह ट्वेंटी नाईन आपण फोर हवे आहेत मग आपण काय करणार आहोत निगेटिव्ह निगेटिव्ह ट्वेंटी नाईन अपॉन आए, आपल्याला फोर आहे आहेत रिमेनिंग इथे किफिजन फोर आहे मग इथे जर आपण फोर घेतला तर फोरला फोर कॅन्सल होईल मग आपल्याला रिमेनिंग फोर राहणार नाही डेनोमॅटरला म्हणून आपण इथे काय घेणार आहोत सिक्स्टीन आपण जर इथे सिक्स्टीन घेतले तर काय होईल आपण जेव्हा मल्टिप्लाय करू तेव्हा फोरनं सिक्स्टीनला डिवाईड होईल आणि इथे काय राहतील रिमेनिंग फोर राहतील आपल्याला हवे आहेत निगेटिव्ह ट्वेंटी नाईन आपण फोर जे इथे सिक्स्टीन घेतल्यावर आपल्याला ते मिळतील करूया मल्टिप्लिकेशन ट्वेंटी नाईन निगेटिव्ह ट्वेंटी नाईन इंटू टू निगेटिव्ह ट्वेंटी नाईन आपोन सिक्स्टीन इंटू फोर इथं राहील फोर वन जा फोर 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 जा सिक्स्टीन म्हणजे काय मिळेल आपल्याला इथे निगेटिव्ह ट्वेंटी नाईन एक्स अपॉन फोर पहा फोरने मल्टिप्लाय केल्यावर तिथे काय होईल डिवायडेशन होईल आणि फोर रिमेनिंग राहील आणि निगेटिव्ह वन इंटू निगेटिव्ह ट्वेंटी नाईन अपॉन सिक्स्टीन म्हणजेच पॉझिटिव्ह होतील पॉझिटिव्ह ट्वेंटी नाईन अपॉन सिक्स्टीन आता आपलं म्हणजे क्युशन काय येईल निगेटिव्ह ट्वेंटी नाईन अपॉन सिक्स्टी लिहूया निगेटिव्ह ट्वेंटी नाईन अपॉन सिक्स्टी आणि मल्टिप्लाय करून आलेले नंबर राईट राईड करूया निगेटिव्ह ट्वेंटी नाईन एक्स अपॉन फोर प्लस ट्वेंटी नाईन अपॉन सिक्स्टी आणि सबट्रॅक्शन करायचं आहे म्हणून काय होतील साइन चेंज होईल हे पॉझिटिव्ह होईल हा निगेटिव्ह होईल करूया सप्ट्रॅक्शन निगेटिव्ह ट्वेंटी नाईन अपॉन फोर आणि हा पॉझिटिव्ह काय होईल झिरो आणि प्लस वन मायनस ट्वेंटी नाईन अपॉन सिक्स्टीन आता आपण सप्रॅक्शन करून घेऊया सप्ट्रॅक्शन इथे आपल्याला करता येणार नाही याला डिनोमीटर आहे आपण रफ वर्कमध्ये सपट्रॅक्शन करूया पहा वन मायनस ट्वेंटी नाईन अपॉन सिक्स्टीन जेव्हा फ्रॅक्शनचं सबट्रॅक्शन करायचं आहे तेव्हा डिनॉमिटरला किती हवे आहेत इथे सिक्स्टीन आहे किती वन मग इथे सिक्स्टीन येण्यासाठी आपण ह्या फ्रॅक्शनला सिक्स्टीनने मल्टिप्लाय करूया म्हणजे वन अपॉन वन इन टू सिक्स्टीन मायनस ट्वेंटी नाईन अपॉन सिक्स्टीन हे आहे तसेच इज इक्वल टू सिक्स्टीन अपॉन सिक्स्टीन मायनस ट्वेंटी नाईन अपॉन सिक्स्टीन आता काय करायचं डिनोमीटर सेम झालेलं आहे मग आपण यांचं सबट्रॅक्शन करूया सिक्स्टीन मायनस ट्वेंटी नाईन अपॉन सिक्स्टीन आणि सबट्रॅक्शन येईल ट्वेंटी नाईनमधून सिक्स्टीन गेले थर्टीन राहतील आणि ते कसे राहतील बिगर नंबर साइन निगेटिव्ह थर्टीन अपॉन सिक्स्टीन म्हणजे आपलं सबट्रॅक्शन काय आलेलं आहे या दोन नंबरचं निगेटिव थर्टीन अपॉन सिक्स्टीन निगेटिव थर्टीन अपॉन सिक्स्टीन हे आहे रिमाइंडर आता आपलं क्योशन काय आलेलं आहे Quotient is equal to x cube minus x square minus x upon 4 minus 29 upon 16. You have x cube minus x square minus x upon 4 minus 29 upon 16. And the reminder is equal to negative 13 upon 16. Thank you students for watching this video thank you